नमस्कार मंडळी अद्वैत कलाला विचारत असतो की चांदेकर घराण्याची बदनामी करायचं ठरवलंयस का तू सांग ना तू कुठे गेली होतीस तेव्हा कला त्याला विचारते की तू मला कुठल्या हक्काने हे सगळं विचारतोय तू जर मला बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये तर मी कुठे गेले आणि का गेले याच्याशी तुझं काय घेणं देणंय आणि मी तरी तुला का उत्तर देऊ तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ तू माझ्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही हा आणि तू माझ्या घरात राहतेस आणि आता तू कला खरे नाही तर कला चांदेकर आहेस त्यामुळे तू इथून पुढे जे काही करशील ना त्यामध्ये बदनामी फक्त चांदेकर घराण्याचीच होणार आहे कला अद्वैत म्हणते की एक मिनिट मी जर तुझी बायको आहे आणि या घराण्याची सून आहे आणि जर या घराण्याचं नाव जर माझ्या मागे लागत असेल तर तू नीट विचार कर की मी तुझी बायको आहे मग तू मला मान देतोयस का तू तू मला एक तर क्लिअर कर की मी खरे आहे की मी चांदेकर आहे अद्वैत तिला म्हणतो की तू मला घुमवतीयस का आणि हो मी फक्त चांदेकर घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलंय कला म्हणते की अच्छा म्हणजे चांदेकरांच्या इज्जतीसाठी तू माझ्याशी लग्न केलंय मग या घराची इज्जत एवढी कमकुवत आहे का मी जरा वेळ बाहेर गेली नाही तर तुझी इज्जत जाईल आणि हो तुम्हाला ते पहिल्यांदा क्लिअर होत नाही तोपर्यंत तुझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी अजिबात बांधील नाहीये आणि एक वेळ मी तुला उत्तर दिलंही परंतु ज्या भाषेत तू माझ्याशी बोलतोय आणि माझ्याशी उद्धडपणे वागतोयस ना त्यावरून तर मी तुला उत्तर कधीच देऊ शकत नाही आबा कलाला म्हणतात की सुनबाई तू अजून नवीन नाहीस आणि जी हळद सुद्धा अजून उतरलेली नाहीये अद्वेतची हळद उतरली नाहीये म्हणून मी अद्वैतलाही कुठे जाऊ दिलं नाही आणि तू कुठे गेली होतीस हे प्रत्येक विधी मागे काहीतरी कारण असतं आणि ते विधी डावलून असं आपल्याला जाता येत नाही कला आबांना सॉरी म्हणते आणि म्हणते की आबा खरंच काहीतरी माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं सरोज तिला विचारते की एवढं काय महत्त्वाचं काम होतं आणि जरा आता चांदेकरांच्या घरात राहतीये म्हटल्यावर चांदेकरांच्या रितीभाती तर पाळल्याच गेल्या पाहिजे सरोज आबांना म्हणते की आबा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ही मुलगी आपल्या घरासाठी अजिबात योग्य नाहीये कला म्हणते की मॅडम तुम्ही चुकीचा समजता मला मी जोडलेली नाती सोडून काही इम्पॉर्टंट नाहीये सरोज म्हणते की याचा अर्थ तू तुझ्या घरच्यांना भेटायला गेली होती कला म्हणते की नाही आबा म्हणतात की बस झाला हा विषय आता आपण हळद उतरवण्याचा कार्यक्रम करून घेऊ या विषयावर आपण नंतर बोलूयात तर सर्वजण आता तिथून निघून जातात तर अद्वैत आणि कला एकमेकांकडे फार रागाने बघत असतात इकडे राहुल नैनाला हक्क करतो आणि नैनाला म्हणतो की आय लव्ह यू नैना सुद्धा त्याला आय लव्ह यू टू म्हणते राहुल म्हणतो की तर तुझ्यापासून लांब जाण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये आता तुझ्यापासून लांब जावं लागणार आहे तेव्हा नैना म्हणते की काय पण तू माझ्यापासून लांब का जाशील आपण तर लग्न करणार आहोत ना आणि मग राहुल नैनाला अद्वैतच्या आणि कलाचा लग्नाचा व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ बघून नैनाला जबरदस्त धक्का बसलेला असतो नैना म्हणते की ओ नो अद्वैत लग्न कला सोबत झालं तर राहुल म्हणतो की हो कला तुझी सख्खी बहीण आहे ना मला सगळं काही खरं कळलंय आता खूप टेन्शन आलेलं असतं नैनाला असं वाटतं की आता राहुल मला सोडून देतो की काय आणि मग ती विचार करते की आता काहीतरी करायलाच हवं नैना म्हणते की राहुल पण तुला मी खरंच सांगते की मला तुला फसवायचं नव्हतं रे पण हे सर्व अशा पद्धतीने तुला कळावं असं मला कधीच वाटलं नव्हतं माझं खरंच तुझ्या खूप प्रेम आहे जर मला पैशांसाठी लग्न करायचं असतं तर मी अद्वैत सोबत केलं असत ना मग मी तुझ्या सोबत का पळून आले खर सांगते राहुल मी तुला माझं नैनाला म्हणतो की नैना मी नाही चिडलोय तुझ्यावर आपल्या दोघांचं एकमेकांवर आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे ऐकून कुठेतरी नैनाच्या जीवात येतो नैना राहुलला म्हणते की राहुल खरंच तू बेस्ट आहेस आणि जगात तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाहीये म्हणून मी तुझ्यासोबत आले आणि असं म्हणून आता ते राहुल मिठी मारते तर राहुल मात्र मनामध्ये म्हणत मना असतो की एक नंबरची मूर्ख आहेस तू मला तर फक्त तुझ्यापासून सुटका हवी आहे आणि तुझ्याकडे तर माझे फोन कॉल्स डिटेल्स सगळं काही आहे मला फक्त एकदा हे सगळं सॉल्व करावं लागेल आणि नंतर मग तू तेरे वाचते और मे मेरे इकडे कला आणि अद्वैत दोघही आता विधी पूर्ण करण्यासाठी बसलेले असतात दोघांची हळद उधरायची असते तर दोघांनाही समोर येऊन बसायला सांगतात रजनी सांगते की अद्वैत आता तुला हळकुंड सोडायचंय तर अद्वैत लगेच त्याच्या हातातलं हळकुंड काढायला लागतो तर आबा त्याला सांगतात की तुला कलाच्या हातातला काढायचंय आणि कला अद्वैतच्या हातातला काढणार आहे अद्वैत हिसक्याने हात हातात घेतो तेव्हा रजनी म्हणते की दोन्ही हाताने नाही सोडवायचं असतं आणि मग अद्वैत आता रागा रागाने ते हळकुंड काढण्याचा प्रयत्न करत असतो खूप हिसक्याने करत असतो त्यामुळे कलाला हर्ट होत असत कला म्हणत असते की थांब मी तुला सांगते कसं करायचंय ते अद्वैत म्हणतो की का बरं इथे पण तूच मला शिकवणार आहेस का कला म्हणते की हो का मग तुला जमते का गाठ सोडवायला त्यामुळे मी सांगते तसंच कर आणि मग कला ज्याप्रमाणे अद्वैतला सांगते त्याप्रमाणे अद्वैत गाठ सोडवतो आणि गाठ सुटली जाते तर कला आता अद्वैतला म्हणते की बघ सुटली ना गाठ म्हणतात सुनबाई आणि आता आता हा गुंता गुंता सुद्धा तुला सोडवायचा अद्वैत म्हणतो की किती सोडवते ते कला लगेच अद्वैत हळकुंड काही सेकंदामध्ये सोडवते हे बघून आता अद्वैत कलाकडे बघू लागतो त्यांना कलाचा खूप आदर वाटत असतो तर अद्वैतला कला म्हणत असते की बघितलं ना शांत डोकं ठेवून जर काम केलं ना तर सगळं व्यवस्थित होतं तर इकडे सुकन्याची निघण्याची वेळ झालेली असते सुकन्या सर्वांचा निरोप घेत असते तर बाबा तिला म्हणत असतात की खरंच सुकन्या तू खूप केला म्हणजे सखीबाईने एवढं करणार नाही एवढं तू संगीसाठी केला आणि संगीच्या पाठीमागे उभी राहिली तर सुकन्या म्हणत असते की भाऊजी अहो ते तर माझं कर्तव्यच होतं सुकन्या आता काजूला काही पैसे देते काजू नको म्हणत असते तरी सुद्धा सुकन्या देत असते सुकन्या काजूला म्हणत असते की काजू त्या दिवशी पंजाबी ड्रेसवर खूप छान दिसत होतीस आणि आताही दिसतेस तसं काही नाही परंतु आता अभ्यास करत जा आणि तुला काहीही गरज लागली तरी घरी यायचं माहितीये ना मावशीच घर जवळच तर काजू म्हणते की हो संगीता सुकन्याला थँक्यू म्हणत असते आणि सुकन्याच्या गळ्यात पडून रडत असते आणि संगे खरच तुला चा, तु आता रडायचं नाहीये तर तुला आता हसायचंय खरंच कलासारख्या मुलीला जन्म देऊन तू खूप मोठं काम अगदी सोन्यासारखी मुलगी आहे ग तुझी नाहीतर आताच्या काळामध्ये स्वतः पुढे सगळे विचार थांबले जातात तुझ्या पुढे तिने कसलाच विचार केला नाही अग तिलाही तिच्या पुढे तिचे स्वप्न दिसतच असतील ना परंतु तिने तुमचाच विचार केला नाहीतर माझी मुलं स्वतःच भविष्य आणि करिअर यापुढे त्यांना काही दिसतच नाही आई जिवंत आहे की नाही हे बघायला सुद्धा महिना महिनाभर फोन करत नाही आणि मग सुकन्या आता तिथून निघालेली असते तर इकडे कला आणि अद्वैतचा हळकुंड सोडवण्याचा कार्यक्रम तर झालेला असतो तर आता हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू प्रत्येक जण येऊन कला आणि अद्वैतला हळद लावत असत त्यानंतर रजनी सांगते की आता तुम्हाला अजून एक विधी पूर्ण करायचंय तुम्हाला एकत्र आंघोळ करावी लागेल त्यामुळे कला आणि अद्वैतला दोघांनाही टेन्शन आलेलं असतं कला आणि अद्वैत दोघेही म्हणत असतात की आम्ही आमची आमची जाऊन आंघोळ करतो परंतु आबा म्हणतात की नाही अद्वैत हे काही विधी असतात आणि हे विधी वर्षानुवर्ष चालू आहे आणि प्रत्येक विधीच्या मागे काहीतरी कारण आता तो विधी पूर्ण करण्यासाठी तयार झालेले असतात कला ही पुढच्या पाठावर उभी असते आणि अद्वैत मागच्या पाटावर मग आता रजनी सांगते की वहिनी अद्वैतच्या अंगावर पाणी होते आणि मग ते कलाच्या अंगावरही पडेल आणि मग नवऱ्या मुलाचं पाणी नवरी मुलीच्या अंगावर पडलं की हळद उतरली असं समजायचं सरोज आता अद्वैतच्या अंगावर पाणी होत असते आणि कलाच्या अंगावरही ते पडत असते कला मनात म्हणत असते की देवी अंबाबाई हे सगळं कधी आहे तर मंडळी आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे बाबा कलाला कॉल करत असतात तर कला ही फोन उचलत नसते तर ते विचार करत असतात की इतका वेळ झाला परंतु कला फोन का घेत नाहीये इकडे म्हणत असते की सॉरी बाबा मी तुमचा फोन नाही घेऊ शकत तुमचा शब्द पाळण्यासाठी मला आता सरोज मॅडमने जो शब्द दिलाय तो पाळावाच लागणार आहे तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असताना आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तुला उठायची काही गरज नाही आणि सुनबाई तू देखील जेवायला बस तर आता कला जेवायला बसायला जाते आणि तितक्याच तिला चक्कर येते आणि कला खाली पडते तर अद्वैत मात्र तिला उठवतही नाही आणि तसाच बस उभा राहतो तर मित्रांनो असेच मालिकाचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद तर मंडळी तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला ला सबस्क्राईब करत नाही आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद